तर मुंबई गोवा महामार्गावर महाकाय असं झाड कोसळलं आणि त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे. तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतायत. यातच झाड पडून एक कार आणि दुचाकीचं देखील नुकसान झालेलं आहे. तर आता स्थानिक लोकांच्या मदतीनं महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. मुंबई गोवा महामार्गावर हे असं महाकाय झाड कोसळलंय आणि त्यामुळे दोन्ही ठिकाणांची वाहतूक ही सध्या ठप्प झालेली दिसते. तर जेसीबीच्या सहाय्यानं आता हे झाड बाजूला काढण्याचं काम सुरू आहे. मात्र हे झाड पडल्यामुळे या कारचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय, तसंच एका दुचाकीचं देखील नुकसान झालंय. आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र दरेकर यांच्याकडून. देवेंद्र, काय सांगशील? या ठिकाणी आम्ही पाहतोय या झाडामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे, काय अधिक माहिती? समजा आज सकाळी 7 वाजता एक महाकाय महामार्गावर पडलेलं आहे, त्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या पूर्ण वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आले. स्थानिक प्रशासन तसेच स्थानिक नागरिकांच्या मदतीने हे काम चालू आहे. अमृता, नक्कीच. तर कधीपर्यंत ही वाहतूक सुरळीत होऊ शकते? प्रशासनाकडून लवकरात लवकर ही वाहतूक सुरळीत होईल याबद्दल काही माहिती मिळते का? आता जवळपास 7 वाजल्यापासून जेसीबीच्या सहाय्याने झाड बाजू करण्याचे काम चालू आहे, मात्र अजून अर्धा ते एक तास जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमृता, नक्कीच आम्ही पाहू शकतोय मोठ्या प्रमाणावर खरं तर हे झाड इथे पडल्यामुळे हा रस्ता ठप्प झालेला आहे. कोणती जीवितहानी किंवा कोणी जखमी देखील झालंय अशी काही माहिती मिळते का? झाड कोसळण्याच्या दरम्यान वाहतूक येणारी जाणारी गाडी नसल्यामुळे महामार्गाला कोणती जीवितहानी झालेली नाहीये, मात्र बऱ्याच गाड्यांचे नुकसान झालेलं आहे. त्यामुळे झाड बाजूला घेण्याचे काम चालू आहे. मोटरसायकल तसेच 4-चाकी गाड्यांचे पूर्णपणे नुकसान झालेले आहे. नक्कीच देवेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीनुसार. तर आताच आपण अधिक माहिती घेतली आहे आमच्या प्रतिनिधींकडून. आपण पाहू शकताय समोरील दृश्यांमध्येही अतिशय मोठं असं हे महाकाय झाड महामार्गावर कोसळलं आहे आणि त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ही सध्या ठप्प झाली आहे. तर सकाळी 7 वाजेपासून स्थानिक प्रशासनाच्या मदतीनं या ठिकाणी हे झाड काढण्याचं काम सुरू आहे. या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी देखील वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे.